श्वेता, आपल्याला माहित आहे की कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती दुसरी लाट अमरावतीपासून सुरुवात झाली होती आणि मोठ्या प्रमाणात डेल्टा व्हेरियंटचे जे रुग्ण आहे ते अमरावती जिल्ह्यातूनच सापडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर ही लाट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. आता सध्याचा जर विचार केला तर गेल्या 5 दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील आकडेवारी जी आहे ती सुद्धा वाढताना दिसत आहे. 29 तारखेला केवळ 6 रुग्ण होते, 30 तारखेला 13 रुग्ण होते, 31 तारखेला 11 रुग्ण होते आणि काल 1 तारीख जी वर्षाची पहिली तारीख आहे त्या तारखेचा जर विचार केला तर 16 रुग्ण हे कोरोनाचे अमरावती जिल्ह्यात आढळलेले आहे. 1220 टेस्ट झाल्या होत्या. टेस्टचं जर प्रमाण पकडलं आपण तर खऱ्या अर्थानं टेस्टचं प्रमाण अमरावती शहरात किंवा जिल्ह्यात हे सध्या कमी आहे, कारण आरोग्य विभागाने जे कंत्राटी जे कर्मचारी होते ते कंत्राटी कर्मचारी पूर्णतः बंद केलेले आहेत. त्यामुळे हा आरोग्य यंत्रणेवर पूर्णतः भार पडत आहे आणि त्यामुळे सॅम्पलचे जे आहे सॅम्पल मोठ्या प्रमाणात घेतले जात नाही आणि टेस्टिंगला पाठवले जात नाही. कोरोनाच्या काळात दुसऱ्या लाटेत जर आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्यात 4000 सॅम्पल रोजचे चेक करायला पाठवले जात होते आणि त्यातून कुठेतरी मग 70-80-90 पेशंट आपल्याला दिसत होते. आज जर बघितलं तर 1220 पैकी केवळ 16 पेशंट रुग्ण दिसत आहे आपल्याला. ही जर टेस्ट कदाचित जर 4000 नागरिकांची झाली असती तर किमान याच्यातून 64 हा आकडा वाढला असता, म्हणजे जवळपास 64-65 पर्यंत हा आकडा गेला असता. टेस्ट कमी असल्यामुळे ही रुग्णसंख्या कमी दिसत आहे. मात्र अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्याची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत 1568 नागरिकांचा जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेला आहे. शहरात सध्या 41 नागरिक आहे आणि ग्रामीण भागात 9 नागरिक आहे. शहरातील नागरिकांसाठी ही खरं तर धोक्याची घंटा आहे, कारण अमरावतीमध्ये आतापर्यंत टोटल 50 पेशंट जे आहे 50 रुग्ण हे कोरोनाने बाधित असल्याची सध्या नोंद आहे आणि यापैकी सगळ्यात जास्त रुग्ण जे आहे ते शहरात आहे. अमरावती शहराचा आणखी विचार केला तर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ओमवळकरांनी दस्तक दिलेली नाही, ह्या अजूनपर्यंत एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र युगांडावरून आलेले नागपूरचे 3 रुग्ण जे आहे ते सरळ अमरावतीमध्ये पोहोचलेले आहे आणि या 3ही रुग्णांची कोरोना चाचणी जी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांचे ओमायक्रॉनचे जे नमुने आहेत ते तपासासाठी पाठवलेले आहे आणि हे संशयित म्हणून यांची नोंद झालेली आहे आणि यांचे नमुने अजूनपर्यंत तपासून आलेले नाही आहे. अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात खरं तर रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ओमायक्रॉनची तपासणी सुद्धा याच ठिकाणी व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे आणि एकूणच परिस्थिती बघितली तर प्रशासन सज्ज जरी असलं तरीही मात्र रुग्णसंख्या जी वाढत चाललेली आहे ती अमरावतीकरांसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात नाही आहे. अजूनही सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लग्नांमध्ये 1000-1000 नागरिक होते. शासनानं आदेश काढलेला आहे, पोलीस आयुक्तालयानं आदेश काढलेला आहे की लग्नांवर केवळ 50 नागरिक असावे. मात्र अशाही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात अजूनही लग्नात 800 ते 1000 लोक जे आहे ते हजर राहतात. कुठेही कोरोना नियमांचं पालन होत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात अमरावतीकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. श्वेता, बरोबर. काही महिन्यांपूर्वी अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा किती मोठा विस्फोट झाला होता या सगळ्या अनुभवातून अमरावतीकर गेलेले आहेत, त्यामुळे पुन्हा ती वेळ यायला नको यासाठी त्यांनी प्रत्येक नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आतापर्यंत नसला तरी कोरोना रुग्णसंख्या ही आहे, राज्यामध्ये ही वाढते आणि याचीच काळजी घेऊन आता काही ठिकाणी ज्या कारवाया करणं असतील किंवा पालिकेकडून काय पावलं उचलायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. पालिकेचं बघितलं तर शासनाच्या वतीने केवळ सूचना काढण्यात आलेल्या आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा बाजारात असेल, बाजारातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. महानगरपालिकेचे आयुक्त नुकतेच आता कालच नवीन आयुक्त जॉईन झालेले आहे, त्यामुळं अजूनपर्यंत त्यांना अभ्यास करायला थोडा कदाचित वेळ लागू शकेल. परंतु महानगरपालिकेची किंवा जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर नागरिक सर्रास फिरत आहे, कोणीही मास्क वापरताना दिसत नाही आहे, कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने सुद्धा आता कुठेतरी नागरिकांवर बडगा उचलायला पाहिजे. जे नागरिक शहरात विना मास्क फिरत असतील, सुरुवातीच्या काळात मध्यंतरीच्या काळात कारवाई होत होती, मात्र आता पोलिसांची कारवाई पूर्णपणे थांबलेली आहे, महानगरपालिकेची कारवाई पूर्णपणे थांबलेली आहे आणि महसूल प्रशासनाची कारवाई सुद्धा पूर्णपणे थांबलेली आहे. त्या कारवाईला कुठेतरी आता गती देणं गरजेचं आहे, कारण आता जर का प्रतिबंध आणले नाही तर निश्चितच येणाऱ्या काळात कोरोनाचा जो स्फोट आहे हा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता प्रशासनाने सुद्धा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. श्वेता, संजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अमरावतीतली सगळी सद्यस्थिती आपण जाणून घेतली, नेमकी काय परिस्थिती आहे अमरावतीमध्ये, तर ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नसला